येल दरी जलाशयावर मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालय जिंतूर या ठिकाणी हजारो मच्छीमारांच्या उपस्थितीमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयाचा ठेका स्वर्गीय राजीव गांधी मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित बामणी यांना सुटलेला असून त्यांनी पीपी करार करून महाराष्ट्र फिश कंपनीला भागीदार केलेत. मच्छीमार संस्था आणि कंपनीचे सर्व भागीदार हे धंदांडगे असून ते स्थानिकांच्या गरीब मच्छीमारांवर सतत अन्याय अत्याचार करत आहेत. त्यांनी या जलाशयाची निगराणी करण्यासाठी काही लोक नेमले असून ते महिला आणि पुरुष मच्छीमारांना दिसताच बेदम मारहाण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. जिंतूर आणि सेनगाव तालुक्यातील जलाशयानजीकच्या गावातील स्थानिकचे 3000 मच्छीमार असताना या कंपनीने परप्रांतीय मच्छीमार कामाला लावलेत. त्यामुळे स्थानिक मच्छीमार बेरोजगार होत आहे. त्यामुळे मच्छीमारांनी वेळोवेळी निवेदने आंदोलने करून देखील हा प्रश्न सुटला नाही. येलदरी जलाशयावरील सर्व मच्छीमारांनी मागे जलसमाधी आंदोलन देखील केले होते, तरी देखील त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही. त्यामुळे अखेर आज पुन्हा एकदा हे आंदोलन उभारण्यात आले. बाहेरच्या राज्यातले म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करतो की या तालुक्यामध्ये शेतगाव आणि जिंतूरमध्ये 5500 मच्छीमार आहेत. याच मच्छीमार माशी सरकारने एक काय संस्था बोगस आहे. त्या संस्थेच्या मागे राजकीय लोक आहेत. ती सुद्धा संस्था ब्लॅकलिस्टमध्ये ऑडिट झाली. त्या संस्थेला सुद्धा आता बर्तन करण्यात यावा आणि सर्वसामान्य मच्छीमार लोकांना न्याय द्यावा यासाठी आज संघर्ष आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी काढली. यापूर्वी ज्यावेळेस कंत्राट घेतलं त्यावेळेस एकदा सुद्धा राष्ट्रवादीनं आंदोलनं केली नाही आणि ज्यानंतर या ठिकाणी मच्छीमारांना कंत्राटदाराला त्रास देत आहे. असं 2 वर्षापासून सातत्याने मी पाठपुरा करतो. या संस्थेला 6 वर्षासाठी ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचं काम प्रधान सचिव यांनी केलं. ते सुद्धा मी पाठपुरा केला होता. त्याच्यानंतर त्याला एका मंत्रीने त्याला स्टे दिला. त्याच्यानंतर कोर्टातसुद्धा जाण्यासाठी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. आम्ही 2 वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरा करतो आहे. याच्यामध्ये या सरकारने दखल नाही घेतल्यामुळं आम्हाला रस्ता द्यावा लागला. याच्यात कुठल्या प्रकारचा राजकारणाचा संबंध नाही. जे लोकांचे गिरायचे नव्हते ते मच्छीमार लोक ओरिजिनल माशा पकडणारे मच्छीमार आहेत. म्हणून या मच्छीमार लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलो. जोपर्यंत यांच्या न्याय मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही आंदोलनं अशी नेहमीच या मतदारसंघात सुरू राहतील याची नोंद प्रशासनात. सर, मच्छीमार मत्स्य विभागाच्या वतीनं पत्र काढण्यात आले की आमचं आंदोलन जे आपलं ते आंदोलन योग्य नाही. मच्छीमार मच्छी खात्याचे आज मुनगंटीवार साहेबांकडे आहे. ते भाजपचे मंत्री आहेत. या धरणामध्ये जे काही ठेका आहे या सध्याचे आमदार त्यांचाही 50% हिस्सा असल्यामुळे ते त्यांना मदत करतील आणि ज्या अधिकाऱ्यांनी पत्र काढलं. गुणीरत्न वाकुडे, MCN न्यूज, जिंतूर, परभणी.